ब्लास्टिंग केलं आणि त्याच्यामध्ये देवीच्या डोक्यावरच्या दगडाचा टपरा खाली पडला. त्यावरून आम्हाला शंका आली की बाबा इथं सारखंच जर हे व्हायला लागलं तर देवीचं अस्तित्वच नष्ट होईल. आणि म्हणून आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना पत्र दिलं की असं असं या ठिकाणी स्टोन क्रशर होण्याची शक्यता दिसते, तर त्यांच्याकडून आम्हाला कळालं की त्यांना खानपट्टा परमिशन आणि खडी मशीनचं परमिशन दिलं आहे. मग आम्ही त्यांना पत्र दिलं की बाबा हे आमच्या दोन्ही गावांचा विरोध असताना तुम्ही कसं काय त्यांना येत, तर त्या ह्याच्यात आमची पंचकृषी आहे गुळुंच्याच्या परिसरात. गुळुंचे आहे, कर्नलवाडी आहे, थोपटेवाडी आहे, पिंपरी आहे, पिसुरटी आहे, सुकलवाडी आहे, वाल्ला गाव आहे. या सर्व गावांतील लोकांची ती श्रद्धास्थान आहे ते देवीचं. आणि त्या ठिकाणी खाली त्याच्या पायथ्याला स्फोट घडवला, यामुळं आम्ही पाची गावातील लोक चिडून आता आमच्या डोक्यात एकच आहे की आमच्या देवीचं अस्तित्व टिकवण्यासाठी खडी मशीन आणि खानपट्ट्याचं जे दिलेलं परमिशन आहे ते या शासनाने त्वरित रद्द करावं यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे. धन्यवाद. शासनाने आमची बाजू समजून घेण्यासाठी आले होते, पण त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की त्याचं रद्द झालेल्याचं पत्र आम्हाला द्या, तरच आम्ही आमचं आमरण उपोषण हे थांबवू, अन्यथा आम्ही इथं. नमस्कार, मी राजेंद्र बरकडे, पिसुरटे गावचा नागरिक. भोलाई देवस्थानच्या पायथ्याशी एक खडी मशीनचा प्रकल्प उभा राहतोय आणि त्या प्रकल्पामुळे भोलाई देवीचं अस्तित्व नष्ट होण्याच्या दृष्टीने ते खूप मोठं घातक आहे. आणि भोलाई परिसरामध्ये एक या ठिकाणी हे पहा, आमचे धनगर समाज बांधव, हे धनगर समाज बांधवांच्या मेंढपाळांना सुद्धा ह्यांचा मेंढे पालनाचा व्यवसाय आहे. आणि हे बकरी चराई त्या ठिकाणी होते आणि ती बकरी चराईला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पशुपालनाचा खूप मोठ्या प्रमाणात धोका त्या ठिकाणी निर्माण होतोय. त्या परिसरामध्ये पोल्ट्री व्यवसाय असेल, शेतकऱ्यांचं पीक असेल, शेतजमीन असेल, शेतधान्य असेल, तसे अनेक प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये होणार आहे. तरी शासनाने लवकरात लवकर त्या प्रोजेक्टची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्या खानपट्ट्याला जो परवाना दिलाय तो रद्द करण्याची आमची सर्वांची मागणी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी कोमल निगडे. आमचं असं म्हणणं आहे की खडी मशीनचा हा प्रकल्प आहे तो तिथे झालाच नाही पाहिजे. आईच्या कुशीत जशी मुलं असतात तशी या बोलाई मातीच्या कुशीत आम्ही हे पाच गावातले सर्व सदस्य आहेत. तरी या खडी मशीनला आमचा जाहीर निषेध आहे.